देवाणघेवाणीच्या वादातून नाशिकच्या इंद्रनगर बोगदा परिसरात मित्राकडूनच जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री 12:15 सुमारास घडला. याबाबत समजलेली हकीकत अशी, अविनाश ट्रे याने त्याचा मित्र सुनील चोरमारे याला काही दिवसांपूर्वी 2 लाख रुपये उसने दिले होते. त्यानंतर 31 डिसेंबरच्या दिवशी ट्रे यांनी सुनीलकडून 3 दिवसांसाठी त्याकडील स्विफ्ट कार वापरण्यासाठी घेतली होती. मात्र काही कारणास्तव अविनाश ट्रे याला स्विफ्ट कार ही सुनील याला देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री 12:15 सुमारास अविनाश हा त्याच्या चौघा मित्रांसोबत सुनील चोरमारे याला स्विफ्ट कार देण्यासाठी इंद्रानगर बोगदा परिसरात आला होता. त्यावेळी संशयित सुनील चोरमारे, जग्गू सांगळे, राज जोशी हे त्या ठिकाणी आले. या दरम्यान बाचाबाची झाल्यानंतर सुनील याने त्याच्या खिशातून देशी बनावटीच्या पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याविषयी गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत आहिरे यांनी माहिती दिली. मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये मला गस्त असताना इंद्रनगर पोलीस ठाणे येथे रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की त्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे. त्याप्रमाणे इंद्रनगरच्या पोलिसांनी आम्हाला कॉल केला, त्याप्रमाणे त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली. तर त्या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी ते जे फिर्यादी आहेत त्यांची आम्हाला त्यांना आम्हाला आम्ही विचारपूस केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते त्यांचे जे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत त्यांच्या कार संदर्भात काहीतरी आणि पैशा संदर्भात देवाणघेवाणचा विषयासाठी ते चर्चा करण्यासाठी इंद्रानगर बोगदा या ठिकाणी आले होते. तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यातले जे आरोपी आहेत त्याने स्वतःच्या कमरेला खोचलेला जो रिव्हॉल्वर कट्टा आहे, देशी कट्टा त्याने काढला आणि प्रथम हवेत फायरिंग केली आणि नंतर त्याने दुसरी फायर फिर्यादी यांच्यावर रोखून केला, परंतु फायर झालेलं नाही. तर त्या दरम्यान तिथं त्या लोकांची धावपळ झाली आणि त्याच्यानंतर ते आरोपी त्या ठिकाणी पळून गेले आणि फिर्यादी ज्यावेळेस आम्हाला इंद्रनगर पोलीस स्टेशनकडून फिर्यादी आम्हाला आमच्यापर्यंत आले तर आम्ही त्यांची सविस्तर पोलीस स्टेशनला आणून त्यांचा जबाब नोंद केला. तर 307 IPC आणि आर्म ऍक्ट 3/28 प्रमाणे आम्ही त्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास EPI मंसुरी यांच्याकडे दिलेला आहे. तपास चालू आहे, आरोपींचा शोध घेत आहोत. आरोपी कोणी आणि फिर्यादी पक्ष दोघांनी गुन्हे दाखल आहेत, बरेचसे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ते पुराश्रमीचे मित्र होते. त्यांचा व्यावसायिक देवाणघेवाण होते. तर ते पैशाची आणि ती स्विफ्ट कारची त्यांची स्विफ्ट कार त्यांना घेणं होतं आणि तो फिर्यादी त्यांना ती स्विफ्ट कार देत नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बाचाबाची झाली, भांडण झालं आणि त्यांनी फायर केलेलं आहे. जीवे ठार मारण्याची धमकी देत अविनाशच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यासाठी बंदूक रोखली, मात्र बंदुकीतून गोळी फायर झाली नाही. यावेळी घाबरलेल्या अविनाश आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून संशयित सुनील चोरमारे, जग्गू सांगळे, राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशयित हे फरार असून मुंबई नाका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.